सरकारने वीज उद्योग खासगीकरण धोरण रद्द करावे, वीज बिल व स्टार्टर बिल्डिंग रद्द करावेत, यासह वीज कर्मचारी अभियंते व अधिकारी यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने वीज भवन समोर एक दिवसीय संप व कामगार शेतकरी विरोधी कायद्याची होळी करण्यात आली. सरकारने वीज उद्योग खासगीकरण धोरण रद्द करावे, वीज बिल व स्टँडर्ड डॉक्युमेंट रद्द करावे आदी विविध मागण्यांसाठी विद्युत भवन बाहेर दिवसभर घोषणाबाजी करत संप करण्यात आला. तसेच दुपारी कामगार व शेतकरी विरोधी कायद्याची होळी करण्यात आली. देशामध्ये वीज वर्कर्स फेडरेशनच्या वतीने सर्व विद्युत क्षेत्रातील कामगारांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्याचप्रमाणे वीज बिल कायदा 2020 रद्द करावा, शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे रद्द करावे यासाठी लाक्षणिक संप पुकारलेला आहे. आणि या संपामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील वीज कामगार मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. आज या ठिकाणी आम्ही या कायद्याची होळी केलेली आहे. शेतकरी विरोधी काळे कायदे, त्याचप्रमाणे कामगार विरोधी जे कायदे झाले आहेत, श्रमसंहिता 4 झाले त्याची होळी केलेली आहे. आणि प्रस्तावित वीज बिल कायदा हा सुद्धा सर्वसामान्यांच्या विरोधामध्ये आहे. म्हणून या सर्व कायद्याची होळी करून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केलेला आहे. आणि शेतकरी कामगारांच्या एकजुटीने या पुढच्या काळामध्ये शेतकरी आणि कामगारांचे जे धोरण केंद्र सरकार घेईल त्याला आम्ही विरोध करू हा संकल्प केलेला आहे.